नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या जी के सिरीजमधलं दुसरं लेक्चर बघतोय अगदी शॉर्टमध्ये आणि इम्पॉर्टंट टॉपिक आपण घेतलेला आहे आणि तो म्हणजे पद्म पुरस्कार आत्ता नुकतेच पद्म पुरस्कार जाहीर झाले पंचवीस जानेवारीला आणि ते पुरस्कार कोणत्या कोणत्या व्यक्तींना भेटलेत कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये भेटलेत आणि पद्म पुरस्कार जे वेगवेगळ्या तीन कॅटेगरीमध्ये दिले जातात तर त्या तीन कॅटेगरी तर असा आपल्या या लेक्चरचा अजेंडा असेल आणि लेक्चर एकदम शॉर्ट आहे तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये नक्की हेल्पफुल राहील तर वेळ न आपण लेक्चरची सुरुवात करूया पद्म पुरस्कार हे कला साहित्य शिक्षण क्रीडा सामाजिक कार्य विज्ञान व अभियांत्रिकी त्याचबरोबर सार्वजनिक व्यवहार नागरी सेवा व्यापार व उद्योग या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिले जातात पद्म पुरस्कारांची जी स्थापना होती ती एकोणीसशे चौपन्न मध्ये झाली एक एकोणीसशे चौपन्न पासूनच दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे पूर्वसंध्येला हे अवॉर्ड दिले जातात ओके मात्र एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत हे अवॉर्ड देण्यात नव्हते आले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे एक पंच्याण्णव या कालावधीमध्ये सुद्धा हे अवॉर्ड दिले नव्हते पंचवीस जानेवारीला या वर्षीच्या एकोणनव्वद म्हणजे एटी नाईन पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली याच्यामध्ये सात जे होते ते पद्मविभूषण होते सात पुरस्कार जे होते ते पद्मभूषण होते आणि पंच्याहत्तर पुरस्कार हे पद्मश्री पुरस्कार होते ओके मग आज आपण पद्मविभूषण पद्मभूषण याच्या सगळ्या व्यक्ती बघणार आहोत पंच्याहत्तरच्या पद्मश्री भेटलेल्या व्यक्ती आहेत याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न नाही येणार ना। त्याच्यामुळे आपण ते नाहीत करणार आणि नंबर पण त्यांचा खूप जास्त आहे ओके तर एकोणनव्वद ज्या व्यक्ती आहेत पद्म पुरस्कार विजेते आहेत त्याच्यामध्ये एकोणीस महिला आहेत हे लक्षात ठेवा पाच असे विदेशी नागरिक आहेत किंवा अनिवासी भारतीय आहेत किंवा भारतीय वंशाचे जे नागरिक असतील तर असे पाच आहेत आणि अशा सहा व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार भेटलेत ओके त्याच्यामुळे त्या पण महत्वाच्या आहेत आणि महाराष्ट्रामधले एकूण आठ अशी व्यक्ती आहेत ज्यांना यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्या आठ व्यक्तीपर आपण डिटेलमध्ये बघू तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जाणून घ्या की पद्मविभूषण काय असतं तर पद्मविभूषण हा देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तुम्हाला माहिती असेल पहिल्या क्रमांकाचा किंवा प्रथम क्रमांकाचा जो आहे तो म्हणजे भारतरत्न त्यानंतर पद्मविभूषण हा द्वितीय क्रमांकाचा नागरी सन्मान आहे आणि हा कुणाला दिला जातो किंवा काय कार्य केल्यानंतर दिला जातो तर अनन्यसाधारण व उल्लेखनीय सेवांसाठी त्यालाच आपण इंग्लिशमध्ये एक्सेप्शनल अँड डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस जर केली असेल तर ते पुरस्कार दिले जातात पद्मविभूषण पद्म जे भु, पद्मभूषण जे आहेत हे हा देशातील तृतीय क्रमांकाचा किंवा तिसऱ्या क्रमांकाचा कि सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि हा पुरस्कार उच्च प्रतीच्या उल्लेखनीय सेवेसाठी दिला जातो डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस ऑफ अ हाय ऑर्डर ओके आणि जे पद्मश्री आहेत हे हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि हा पुरस्कार उल्लेखनीय सेवांसाठी म्हणजेच डिस्टिंग्विश्ड सर्व्हिसेससाठी म्हणून दिला जातो तर हे तुम्हाला पद्मविभूषण काय असतं पद्मभूषण काय असतं आणि पद्मश्री कळाला असेल आता आपण ज्या व्यक्ती आहेत या वर्षीच्या विजेते म्हणजे पद्मविभूषण कुणाला भेटलय पद्मभूषण कुणाला भेटले ते बघूत तर पहिल्यांदा पद्मविभूषण कुणा भेटले भेटलंय तर पद्मविभूषण सात व्यक्तींना भेटलंय पहिली व्यक्ती म्हणजे येसुदास श्री येसुदास हे संगीत आणि कलाक्षेत्रामधले आहेत ते केरळचे आहेत त्यानंतर सद्गुरू जग्गी वासुदेव तर हे अध्यात्म म्हणजे इतर या कॅटेगरीमध्ये त्यांना भेटलेलं आहे तमिळनाडूचे आहेत ते शरद पवार यांना सामाजिक कार्यासाठी त्यांना भेटलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे ते महाराष्ट्राचे लाडकी नेते पुढचा म्हणजे चौथी व्यक्ती आहे मुरली मनोहर जोशी यांना सुद्धा सामाजिक जीवनातील कार्यासाठी भेटलेलं आहे ते उत्तर प्रदेशच्या आहेत त्यानंतर आहेत यू आर राव हे प्रोफेसर आहेत विज्ञान आणि अभियांत्रिकी या कॅटेगरीमधून त्यांना भेटलेलं आहे ते कर्नाटकच्या आहेत आणखी दोन व्यक्ती आहेत सहावी व्यक्ती म्हणजे श्री सुंदर लाल बटवा यांना मरणोत्तर भेटलेले हे लक्षात ठेवा विचारू शकतात एक्झाममध्ये यांना सुद्धा त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भेटलेले ते मध्य प्रदेशचे होते आणि शेवटची व्यक्ती आहे ज्यांना पद्मविभूषण भेटले ती म्हणजे श्री पी ए संगमा यांना सुद्धा मरणोत्तर देण्यात आलेलं आहे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी आणि ते मेघालयचे आहेत ओके तर एवढ्या ज्या व्यक्ती आहेत पद्मविभूषण वाल्या तुम्ही लक्षात ठेवा विचारू शकतात एक्झाममध्ये आता ज्या पद्मभूषण विजेते आहेत म्हणजे जो तिसऱ्या क्रमांकाचा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे त्या विजेते बघू आपण तर पहिली व्यक्ती आहे त्याच्यामध्ये श्री विश्व मोहन भट हे कला आणि संगीत या क्षेत्रामध्ये यांना भेटले आहे ते राजस्थानचे आहेत त्यानंतरचे व्यक्ती आहे प्रोफेसर डॉक्टर देवी प्रसार द्विवेदी तर या व्यक्तींना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये भेटले आणि हे उत्तर प्रदेशच्या आहेत पुढची व्यक्ती आहे श्री उद्वादिया आता त्यांच्या नावाचा प्रोनाऊन्स माझ्याकडून चुकल म्हणून मी त्यांचं नावच प्रोनाऊन्स केलेलं नाही आहे त्यांचा सरनेम जे आहे हे उद्वादी आहे हे एक सर्जन आहेत किंवा एक डॉक्टर आहेत आणि हे महाराष्ट्राचे आहेत एक पारसी व्यक्ती आहे ते यांच्याबद्दल जर तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर त्यांना दोन हजार पाचमध्ये याच्या आधी पद्मश्रीसुद्धा भेटलेला आहे आणि त्यांना त्याच वर्षी इंग्लंडचा ब्रिटिशच्या राणीकडून एक इंग्लंडचा एक सर्वोच्च असा पुरस्कार देण्यात आला होता मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर ओ बी ई नावाचा ओके okay? आणि दोन हजार सहामध्ये देण्यात आला होता ॲक्च्युली त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि त्याच वर्षी त्यांना ब्रिटनच्या राणीकडून मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर त्यांनी एक असोसिएशन सुद्धा स्थापन केलेली आहे जे उदवादी आहे डॉक्टर उद्वादिया त्यांनी ते त्या असोसिएशनचं नाव आहे इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल एनडो सर्जन्स तर हे महत्त्वाचे ऑर्गनायझेशन आहे विचारू शकतात एक्झाममध्ये की कुठल्या म्हणजे हे जे ऑर्गनायझेशन आहे खालीलपैकी कुठल्या व्यक्तीनी म्हणजे आता एक्झाममध्ये कसं विचारतील हे करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे असा जर प्रश्न आला तर बनू शकतो की ऑर्गनायझेशनचं नाव देतील आणि कुणी स्थापन केली त्यांना भारतातील लेप्रोकॉपिक या सर्जरीचे जनक मानले जाते हे महत्त्वाचं आहे भारतातील लेप्रोस्कॉपिक या सर्जरीचे त्यांना जनक मानलं जातं आता पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे श्री रत्नसुंदर महाराज यांना इतर आणि अध्यात्म या कॅटेगरीमध्ये पद्मभूषण भेटलेलं आहे आणि ते गुजरातचे आहेत पुढची व्यक्ती आहे स्वामी निरंजन नंद सरस्वती यांना इतर म्हणजेच योग या कॅटेगरीमध्ये भेटलेलं आहे ते बिहारचे आहेत पुढची व्यक्ती आहे एच आर एच राजकुमारी आता यांचं नाव बरच मोठं आहे तर यांना साहित्य शिक्षणमध्ये भेटलेलं आहे त्या थायलंडच्या आहेत म्हणजे परदेशी व्यक्तीमध्ये त्यांना आपण ऍड करू शकतो त्यांना पद्मविभूषण भेटलाय लक्षात ठेवा आणि शेवटची व्यक्ती ज्यांना पद्मभूषण सॉरी पद्मभूषण भेटलाय ती आहे श्री चौ रामास्वामी तर यांना मरणोत्तर देण्यात आलेलं आहे आणि ते तमिळनाडूचे होते त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य आहे ओके आणि मी चुकून जे सहावी व्यक्ती आहे हे एच आर एच राजकुमारी त्यांना मी पद्मविभूषण म्हणलो चुकून त्यांना पद्मभूषणच देण्यात आलेलं आहे आणि त्या थायलंडच्या आहेत ओके तर हे ज्या व्यक्ती होत्या आपण पद्मविभूषण कुणाकुणाला भेटल्या अशा सात व्यक्ती आणि पद्मभूषण भेटलेल्या सात व्यक्ती या आपण कव्हर केलेल्या आहेत आता ज्या पद्मश्री भेटलेल्या व्यक्ती आहेत त्या पंच्याहत्तर व्यक्ती आहेत त्या आपण कव्हर नाही करू शकत तुम्ही वाटलं तर बऱ्याच ठिकाणी अवेलेबल पण होऊन जातील नाव ती बघू शकता पण एक्झाममध्ये मध्ये त्याच्यावरती प्रश्न नाही येणार ना। आता महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या व्यक्ती आहेत म्हणजे ज्या आपण आठ व्यक्तींबद्दल बोलत होतो ते नेमक्या कुठल्या त्या बघूत तर महाराष्ट्रामध्ये पहिली व्यक्ती आहे कैलाश खेर तुम्हाला माहिती आहे कला आणि संगीत यांनी मोर दॅन थ्री हंड्रेड मूवीजमध्ये त्यांचं गायन केलेलं आहे किंवा के त्यांचं म्युझिक दिलेलं आहे त्यानंतर आहे श्रीमती अनुराधा पौडवाल तर या पण संगीत क्षेत्रामध्ये रिलेटेड आहेत पुढची व्यक्ती आहे श्रीमती भावना रोमय्या तर यांना साहित्य शिक्षण म्हणजे शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतरची व्यक्ती आहे संजीव कपूर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती ते शेफ आहेत खाना खजाना त्यांचा एकदम फेमस प्रोग्राम आहे पुढची व्यक्ती आहे श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक कार्यासाठी भेटले त्यांचे वडील पण एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि सहावी जी व्यक्ती आहे महाराष्ट्रातली ती आहे डॉक्टर मापुसकर यांना मुरणोप्रांत हा देण्यात आलेला आहे सामाजिक कार्यासाठी तर या ज्या सहा व्यक्ती होत्या या महाराष्ट्रातल्या आणखीन दोन व्यक्ती आहेत महाराष्ट्रातल्या त्या म्हणजे शरद पवार त्यांना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे आणि श्री म्हणजे जे डॉक्टर बघितले आपण श्री उद उद्वादिया तर हे वैद्य आहेत आणि त्यांना पद्मभूषण भेटलेलं आहे ओके तर महाराष्ट्रातल्या एकूण सहा व्यक्तींना एक पद्मश्री भेटलेलं आहे लक्षात ठेवा ओके तर तुम्हाला बऱ्यापैकी कळाला असेल हे पद्मविभूषण अवॉर्ड काय असतात पद्मभूषण अवॉर्ड काय असतात तर असंच छोटेसे लेक्चरमध्ये आणखीन एखादा टॉपिक आपण कव्हर करू जेणेकरून तुमच्या एक्झामला हेल्प होईल तर भेटूया पुढच्याच एका टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद